घोषणा करता कि घोषणा विद्यार्थी मित्रों साहित्यशास्त्र साहित्य समीक्षा आणि तौलनिक साहित्याच्या संदर्भात काही ठरलेले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात अनुषंगाने। घोषणा करता म्हणजे समीक्षक आणि त्याचे जे काही उपपत्तीकार आहेत त्याचा करता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। डॅनियल बेल यांच्या विचारधारा का अंत, जॅक डेरिडा यांनी मनुष्य किंवा मृत्यू, रोला बार्थ यांनी लेखक की मृत्यू, लायन ट्रिलिंग लेखक का अंत, एडमंड विल्सन परंपरागत शैलियों की मरती हुई विधाएं अशा पद्धतीने इलियट यांनी उपन्यास का अंत या संदर्भात ही माहिती आपल्याला सांगता येईल। विद्यार्थी मित्रांनो, तौलनिक साहित्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काही प्रश्नांचा या ठिकाणी विचार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचवत आहे। शैक्षणिक मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करत त्या ठिकाणी विसरू नये। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी शैक्षणिक मराठी हे ऑनलाईन क्लास करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनीही 95-03-28-19-27 किंवा 86-68-38-22 या नंबरवर कॉल करावा। तसेच शैक्षणिकच्या संदर्भातील आपल्या वस्तुनिष्ठ मराठी हे जे काही पुस्तक आहे या पुस्तकाच्या संदर्भात आपण ते ऑनलाईनही खरेदी करू शकता किंवा मला त्या पद्धतीचा मेसेज टाकू शकता, मीही तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पुस्तक पाठवू शकतो। अगदी शैक्षणिकच्या संदर्भातील कोणतीही अडचण, विशेषतः अभ्यासाच्या संदर्भातली कोणतीही अडचण असेल तर मला ती विचारू शकता। त्याच्यानंतर PhD च्या संदर्भातली ही अडचण त्या ठिकाणी आपण विचारू शकता, मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन। तौलनिक साहित्याच्या माध्यमातून आज जो आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव, बऱ्याच वेळेस प्रभाव प्रभाव आणि साधर्म्य वैधर्म्य याच्यावर प्रश्न असतातच। इथं सुद्धा तुम्हाला महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव लेखकाच्या कादंबऱ्यात दिसतो, तर तो कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कोणत्या लेखकाच्या कादंबऱ्यात दिसतो तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर महात्मा फुले यांच्या विचाराचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला कृष्णराव भालेराव म्हणजेच या ठिकाणी अ नंबरचा कृष्णराव भालेराव यांच्या महात्मा फुलेंचा जो काही वारसा आहे तो कृष्णराव भालेराव यांना पुढे चालवलेला आपल्याला सांगता येतो। म्हणून ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे जे काही विचार होते ते कृष्णराव भालेराव यांनाही आपल्याला त्यांच्या साहित्यावर असलेला जो प्रभाव इथंही आपल्याला सांगता येतो। शिवाजी सावंत असतील, नाशिक फडक्यातील किंवा हन आपटे यांच्या कादंबऱ्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसत नाही। दोन नंबरचं, वाम जोशी यांच्या कादंबरीत कोणत्या विचाराचा प्रभाव दिसतो, तर वाम जोशी यांच्या कादंबरीत महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो। वाम जोशी यांच्या कादंबरीत महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, वीरा सावरकर यांचा प्रभाव नाही, तर वाम जोशी यांचा महात्मा गांधींचा प्रभाव असलेला आपल्याला सांगता येतो। वाङ्मयीन प्रभावाच्या चिंतेचे नवे सौंदर्य शास्त्र कोणी मानले अशा पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला इथे पाहता येईल। तर वाङ्मयीन प्रभावाच्या चिंतेचे नवे सौंदर्य शास्त्र कोणी मानले, तर या ठिकाणी हॅरॉल्ड ब्लूम हा जो काही अभ्यासक आहे यांनी वाङ्मयीन प्रभावाच्या चिंतेचे नवे सौंदर्य शास्त्र मांडल्याचं आपल्याला सांगता येईल। स्वप्नम मजुमदार, भालचंद्र नेमाडे किंवा वसंत बापट ही जी काही नंबर आहे यांनी हे मांडलेलं नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा की नाट्याचार्य खाडीलकर यांच्यावरील शेक्सपियरचा प्रभाव कोणत्या स्वरूपाचा होता। बऱ्याच वेळेस अशा पद्धतीच्या प्रश्नाच्या माध्यमातून विधानातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा पद्धतीच्या प्रश्नाच्या संदर्भात अशावर प्रश्न या स्वरूपाचे आलेले आहेत लक्षात ठेव। आणि विधानाचा उत्तरार्ध आणि पूर्वार्ध बरोबर की चूक हे जर त्या ठिकाणी आपल्याला माहिती करून घ्यायची अशा प्रश्नांचा सराव आपल्याला करणं गरजेचं आहे।
म्हणून नाट्यचार्य खांडेलकर यांच्यावर शेक्सपियरचा जो प्रभाव आहे तो जो काय प्रभाव आहे तो प्रत्यक्ष प्रभाव म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. अप्रत्यक्ष पूर्णता किंवा अंशिक अशा पद्धतीचा नाही. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी लक्षात घेता येईल, तो म्हणजे शेक्सपियरच्या नाटकाच्या रूपांतराने प्रभावित होऊन निर्मिती प्रेरणा निर्माण होणे हा प्रभावाचा कोणता प्रकार आहे. तर पहा वर आपण नाट्याचार्य खांडेलकर यांच्यावर शेक्सपियरचा प्रभाव म्हणजे तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे. अगदी त्याच पद्धतीने शेक्सपियरच्या नाटकाच्या रूपांतराने प्रभावित अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे. रूपांतर हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि मग होऊन निर्मिती प्रेरणा ज्यावेळेस होते त्यावेळेस तो जो काय प्रभाव आहे तो अप्रत्यक्ष आहे. इथं तुम्हाला शेक्सपियरचा प्रभाव नाट्याचार्य यांच्यावर तो जो काय आहे तो प्रत्यक्ष आहे. इथं शेक्सपियरच्या रूपांतरे केलेल्या जे काही ग्रंथावर होणारा जो प्रभाव आहे तो अप्रत्यक्ष आहे. म्हणून अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहावं. सीमित दुसर आणि प्रत्यक्ष हे पर्याय चुकीचे असून आपल्याला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं सांगता येईल. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा इथं लक्षात घेता येतो, तो असा आहे की भालचंद्र नेमाडे प्रभावातील कादंबरीकार म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल. बघा नेमाड्यांच्या कादंबरीचा जो काय प्रभाव आहे किंवा विचारांचा जो प्रभाव आहे तो खालीलपैकी कोणाच्या लेखनावर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे प्रवीण बांदेकर हे जे काही अभ्यासक आहे विशेषतः संख्येच्या माध्यमातून असून किंवा कादंबरीच्या माध्यमातून असून तर तो प्रभावित आपल्याला सांगता येतो. आणि विशेषतः कादंबरीकार म्हणून कोणाचा प्रभाव आहे तर प्रवीण बांदेकर यांच्यावर असल्याचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येतो. मुलगा असतील, विश्वास पाटील असतील किंवा बाबा भांड असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असले तर आपण सांगू शकतो. पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेईन. सातवा प्रश्न की बऱ्याच वेळेस संत तुकारामांच्या अभंगावर ही प्रश्न असतात, मग कधी अभंगाच्या स्वरूपात इथं आपण तोंडिक साहित्याच्या माध्यमातून चर्चा करत आहोत आणि त्या अनुषंगाने काही प्रश्न या ठिकाणी अभ्यासासाठी घेतले आहेत. विशेषतः संत तुकारामांच्या अभंगावर कोणाचा प्रभावित दाखविता येईल अशा पद्धतीपर्यंत दाखविता असा हा जो काही प्रभाव आहे परंतु को दाखविता येईल तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं की संत एकनाथ यांच्यावर हा प्रभाव संत तुकारामांच्या अभंगावर कोणाचा प्रभाव होता तर संत एकनाथांचा तो प्रभाव या ठिकाणी आपल्याला दाखवितील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. दासोपंत ज्ञानेश्वर किंवा संत कबीर यांच्या संदर्भातला नाही. त्याच्यानंतर अनेक गुणांनी म्हणून संस्कृत महाकाव्याची एक परंपरा तयार झाली होती, तिला वसंत बापट यांनी काय नाव दिलं. पहा संस्कृत महाकाव्याची परंपरा जी आहे ही परंपरा लक्षात घेत असताना संकुल प्रभाव हा जो काही महत्वाचा शब्द आहे अनेक गुणांनी म्हणून संस्कृत आणखी परंपरा गतीला वसंत बापनाने संकुल प्रभाव अशा पद्धतीचं नाव दिलं होतं हे आपण लक्षात घ्या. पांडित्य संस्कृत किंवा प्रभाव अशा पद्धतीने नाही, जरी इथं संस्कृत नाव असलं तरी संस्कृत प्रभाव नाही तर संकुल प्रभाव आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तौलिक साहित्य म्हणजे सिद्धांत आणि उपयोजन याच्यावर याच्या अगोदर हे प्रश्न विचारला गेलेला आहे परीक्षेत, त्या पद्धतीचे प्रश्नपत्र का तुमच्या समोर असेल तर तुम्ही ते पाहू शकता. आपल्या नेटशीट या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न टाकलेले आहेत तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ते मिळाले नसतील किंवा चॅनलच्या माध्यमातून ते जर तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील मला मेसेज करा, मी तुमच्यापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या ठिकाणी विविध सिद्धांत आणि उपयोजन हा जो काही ग्रंथ आहे विशेषतः तोंडिक साहित्य, तर हा ग्रंथ अनंत पाटलांचा आहे आपण लक्षात ठेवू. जहागीरदार असतील, बापट असतील, मंतरकर असतील यांचेही ग्रंथ आपण अभ्यासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी लक्षात ठेवू, कारण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न असतात आणि ते विचारले जातात. वि स खांडेकर यांचा प्रभाव कोणत्या राज्यात आहे, तर वि स खांडेकर यांचा प्रभाव जो आहे तो तेलुगू राज्यात सुद्धा आहे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं आपण इथं कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश परंतु इथं महाराष्ट्र असतं तर आपण ते नक्कीच महाराष्ट्र केलं असतं, परंतु इथं तेलुगू राज्यात सुद्धा हा प्रभाव असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. त्याच्यानंतर ही जी काही प्रश्नाची उत्तर आहे तीही तुम्ही पाहू शकता. एकच कृष्ण भालेराव, दोनच महात्मा गांधी, तीनच हेराल्ड प्लूम, चारच प्रत्यक्ष, पाचच प्रत्यक्ष, सहाच प्रवीण बांदेकर, सात संत कबीर. सॉरी मगाशी मी संत एकनाथ सांगितलं होतं, तर त्याच्यासाठीच मी इथं प्रश्नपत्रिका हा जो काही प्रश्न होता विशेषतः सातचा जो काही आहे तो म्हणजे संत कबीर इथं ती दुरुस्ती करून घ्यावी. मी तुमच्याकडे चुकून एकनाथ सांगितलं होतं तर संत कबीर
हा जो काही आहे संत तुकारामचा कोणाचा प्रभाव संत कबीरांचा आहे हे आपण या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यावी। त्याच्यानंतर संत कबीर संकुल प्रभाव आनंद पाटील आणि तेलुगू ही बाकीची जी काही उत्तर आहेत ती बरोबर असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल। विद्यार्थी मित्रांनो अजूनही अशाच काही प्रश्नांच्या स्वरूपात आपण अजूनही चर्चा करणार आहोत। अजूनही प्रश्न त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मध्ये उद्याही मी तुम्हाला तुमच्यासाठी पाठवेन। आपल्याला ही काही चॅनलवरील माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना शेअर करा। काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील मला 95 03 28 19 28 किंवा 86 68 10 22 या नंबरवर मॅसेज किंवा कॉल करावा किंवा चॅनलच्या माध्यमातूनही मॅसेज करावा, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकेन। मित्रांनो मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो। धन्यवाद।